बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते बारावी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप ऑलिम्पियाड सह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 94128393. मोबाईल क्रमांक 94128393. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नव भारत टीव्ही या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला विहिरीच्या आडव्या बोर बद्दल काय माहिती सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला जर नवीन असाल, नव भारत टीव्ही या चॅनलला नवीन असाल, तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला विहिरीतल्या आडव्या बोर बद्दल काही थोडी माहिती सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण काय करतो, विहिरीमध्ये आडवं बोर घेतो. आता ही पहा विहिरीचं इथं जवळ, विहिरीमध्ये आडवे बोर घेत असताना आपण शेतकरी मित्रांनो कुणाला तरी पानाड्याला आणतो, आणि पानाड्याला आणायचं आणि पानाडे आपल्याला सांगतो की बाबा 100 फूट घ्या, 50-55 असं या अंतरावर सांगतो, 70-80 फुटावर. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विहिरीमध्ये आडवा बोर घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट शेतकरी मित्रांनो तो आहे की जे आपल्या विहिरीचा तळ आणि जे आपला एखादा पाझर झरा, जेणेकरून जी पाझर झरा आणि विहिरीचा तळ ह्यामधील अंतर 10 फुटाचं कमीत कमी असायला पाहिजे, ती की जेणेकरून तो झरा वरून पडला पाहिजे. नाहीतर नंतर काय होतं शेतकरी मित्रांनो, ती पाणी त्या लेव जर आपण समजा जमिनीच्या 4-3 फुटावरती जर घातला, तर तो झरा शेतकरी मित्रांनो पाणी वरती आले की लगेच ते असा पूर्ण म्हणजे जास्त साठा होत नाही. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, त्याचा साठा होण्यासाठी कमीत कमी 10 फुटाच्या अंतरावर तो झरा तळापासून 10 फुटाच्या अंतरावरती झरा घेतलेला बोर घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला बोर घ्यायचा असेल, तर जर कुठे एखादा आपल्या विहिरीमध्ये असं सगळ्या भिंती विहिरीच्या भिंतीला बघायचं, जर समजा आपल्या विहिरीच्या भिंतीमध्ये चांगल्या पद्धतीचा जर पाझर किंवा आपण चुंगळा मुंगळा म्हणतो असा मुंगळा जर वाहता असेल, तर शेतकरी मित्रांनो बरोबर ती जॉईंटवर असतो तो मुंगळा चुंगळा सुद्धा, म्हणजे पाषाण किंवा बादाळ ह्याच्या जॉईंटवरती असतो, तर तो आपण बरोबर त्या ठिकाणी बोर लावायचा. आणि शेतकरी मित्रांनो, बोर लावत असताना जरी पानाड्या म्हणला 100 फूट घ्या, 125 फूट घ्या, आडवं बोर शेतकरी मित्रांनो इतक्या खूप पद्धतीने लांब जर घेतलं तर काही उपयोग होत नाही. आडवा बोर माझ्या हिशेबाने मी घेतल्यात शेतकरी मित्रांनो, फक्त आडवा बोर 50 फुटाच्या पुढे जाऊनच द्यायचा नाही. कारण आडव्या बोरचं कारण शेतकरी मित्रांनो असं आहे की आडवा बोर जर आपण घेत असताना आडव्या बोरची मशीन लावली आपण की त्याच्या पारा शेतकरी मित्रांनो पारा अशा सरळ कधीच जात नाही. शेतकरी मित्रांनो सरळ का जात नाही, त्याचं कारण एक आहे की तू बोर आपण लावला की ती बोर असा वर 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 असा वर चढता क्रमांकाने जातो. तर त्याचं काय होतं, मग त्याचं वरती गेला की जेवढं काय पाणी तेवढंच लागतं, कारण सरळ तो बोर कधीच जात नाही. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जास्त लांबीचा न घेता लईत कमीत कमी फक्त 50 फुटापर्यंत आडवा बोर घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो 50 फुटापर्यंत घेतला की तो असा चढता जातो, त्याच्यामुळे जर टिपका जरी थोडं पाणी लागलं तर ते डायरेक्ट खाली येतं फास्ट, कारण तो जाताना जसा पणालावणी तिरका जातो. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आडवा बोर फक्त 50 फूट विहिरीतला घ्यावा, जास्त लांबीचा आडवा बोर घेऊ नये. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आडवा बोर घेत असताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकरी मित्रांनो तो कुठे घ्यायचा आणि कसा घ्यायचा, बरोबर या कोरेट जिथं काय आपला थोडा पाण्याचा झरा वाहतो या किंवा थोडा जरी चुंगळा असा वाहतो या, तर त्याच पद्धतीवर घ्यायचा. कारण काय होतं, जर आपण कोरड्या ठिकाणी जर घेतला तर त्याचा उपयोग बिलकुल होत नाही. जिथनं थोडा कमाना पाण्याचा प्रवाह येतो या थोडं पाणी येतंय, तर तेवढ्या हिशेबातनं जर झरा आपण जर बोर घेतला शेतकरी मित्रांनो तो बरोबर जास्त वाहू शकतो, कारण तो जातानाच असा चढत्या ह्याने जातो, पन्हाळासारखा असा चढता जातो, त्याच्यामुळे त्याचं सगळं पाणी खाली येतं. आणि शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं 50 फुटाच्या पुढं बोर घ्यायचा नाही. 50 फुटाच्या पुढं का घ्यायचा नाही की त्याच्यासाठी की तिथनं पुढं ती बोर उपयोगीच नाही, डायरेक्ट असा वर जातो, त्याच्यामुळे ते कोरड्या जमिनीतच जातो, कोरड्या खरपडत गेल्यामुळं काहीच उपयोग होत नाही, वल्या रानात तो घुसत नाही, त्याच्यामुळे 50 फुटाच्या पुढं तो बोर घ्यायचा नाही. आणि शेतकरी मित्रांनो विहिरीमध्ये बोर घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या विहिरीचा जॉईंट म्हणजे कसं की पाषाण आणि किंवा घेरू ह्या दुईच्या जॉईंटवरती बोरच घ्यायचा, कारण तिथंच घ्यायचा, कारण तिथं बरोबर पाण्याचा पाणी तुटलेलं असतं. जर तिथं घेतला ना बोर किंवा या कर्जाच्या विहिरीला समजा शेतकरी मित्रांनो बादाळ असेल आणि बादाळ आणि पाषाण असेल, तरी शेतकरी मित्रांनो बादाळ किंवा पाषाणच्या जॉईंटवरतीच घ्यायचा,
कुणाच्या विहिरीला जर घ्यारू पाषाण असेल तर त्या जॉईंट वरती घ्यायचा, त्याच जॉईंट वरती घेतल्यावर शेतकरी मित्रांनो आपला बोर फेल जाणारच नाही, कारण तो बोर त्या जॉईंट वरती 100% पाणी असतं, कारण आपण जरी वरचा जमिनीवरचा जरी बोर घेतला शेतकरी मित्रांनो, जमिनीवरचा जरी बोर घेत असताना ज्या वेळेस पाषाण आणि घ्यारू ह्या जॉईंट वरच पाणी लागू शकतं, कारण जॉईंट वरच पाणी असतं, मध्ये आधी पाणी लागू शकत नाही कुठल्या बी घ्या भादाडाचा किंवा पाषाणाचा किंवा घ्यारूचा किंवा पाषाणाचा ह्या जॉईंट वर पाणी असतं। तर आपण शेतकरी मित्रांनो विहिरीचा सुद्धा बोर घेताना बरोबर ते आपल्या पडद्यावरती म्हणजे जॉईंटच्या पडद्यावरती बोर घ्यायचा, आणि जॉईंटच्या पडद्यावरती बोर घेतला की शेतकरी मित्रांनो काय होतं आपल्या बोरला बरोबर ऑटोमॅटिक बरोबरवर जरी गेला आपला बोर तरी 50 फुटापर्यंत न्यायचा, आणि तेवढ्यात 50 फुटापर्यंत आपल्या बोरला चांगल्या पद्धतीचं पाणी लागू शकतं। वरती जर आपण 50 फुटापेक्षा जास्त नेला शेतकरी मित्रांनो तर तो आपला बोर पूर्ण एकदम कोरड्या रानामध्ये जाऊ शकतो, कोरड्या खारपाडामध्ये जर गेला तर त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही। तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण विहिरीमध्ये बोर घ्यावं, आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की पाणाड्या कुठलाच लावू नये शेतकरी मित्रांनो, माझं तर म्हणणे स्वतः आपण मस्तपैकी जायचं आपल्या सगळ्याच्या विचारांनी घरी जा, घरची लोकं जर एक दोघं जण असली तर सरळ विहिरीमध्ये बघायचं, आणि विहिरीमध्ये बघितल्यानंतर जिथं काय आपल्याला जिथून व्यवस्थितपणे थोडा चुंगळा मुंगळा येतोय असं वाटलं किंवा थोडं पाझरतंय विहिरीतनं आणि तिथंच घ्यायचा पाणाड्याला काही सुद्धा कुठल्याच पाणाड्या, मी तर म्हणतो आपल्याला आपण फक्त प्रयोग करतो आपल्याला सुद्धा खालचं काय दिसत नाही काय सुद्धा नाही, प्रयोग करायचा प्रयोग कराय काय हरकत नाही शेतकरी मित्रांनो, आपण जर नाही प्रयोग करायचं तर कुणी करायचं शेतकऱ्यांनी, त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण स्वतः आपल्या विहिरीवरती जायचं आणि बरोबर आपल्या पद्धतीने आपल्याला जिथं योग्य वाटतंय जिथं योग्य म्हणजे जॉईंट वर घ्यायचा, कुठं बी घ्यायचा नाही, आपण बी थोडं डोकं लावायचं नाही, आपण बी उठून सुटून काय बी करायचं तसं काही करायचं नाही, आपण बी बरोबर ओल्यामध्ये कोरड्यामध्ये बी नाही कोरड्यामधल्या जॉईंटवर उपयोग नाही वल्यामधल्या जॉईंटवरती बरोबर आपण बोर घ्यायचा, आणि तिथं जर बोर घेतला तर शेतकरी मित्रांनो तुमचा बोर फेल जाणारच नाही 100% त्यातनं 1.5-2 इंचीपर्यंत पाणी येऊ शकतं, कारण तो वल्यामध्ये बरोबर जॉईंटवरती असला की कुठं नाही कुठं पुढं झरा बी सापडतो, नाही झरा सापडला तर थोडा थोडा टिपका टिपका म्हणलं तरी तो 1 इंची झरा सहज वाहू शकतो। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो स्वतःवरच स्वतःने विश्वास ठेवून विहिरीमध्ये सुद्धा बोर घ्यावं, पाणाड्याला कुणाला काय कळत नाही, मला बी त्यातलं पाण्याचं खालचं काय कळत नाही शेतकरी मित्रांनो, फक्त प्रयोग करा, मी बी हेच करतो स्वतः आपल्या डोक्याने आपल्या व्यवस्थितपणाने नियोजनाने घरच्याच आपल्या 4 लोकांना घेऊन व्यवस्थित तिथं आपल्याला घ्यावं का तिथं घ्यावं का ह्या पद्धतीने बोर घ्यावं। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, धन्यवाद। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, हा व्हिडिओ आपल्या सर्वत्र शेतकऱ्यांना दाखवा। नमस्कार, धन्यवाद। बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे। इयत्ता 9 ते 12 मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी। संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, मोबाईल क्रमांक 94 1 78 38 93, मोबाईल क्रमांक 94 1 78 38 93।